नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचने आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती आणि खालच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली ले होती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही चव्वेचाळीस हजारची होती तर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही त्रेचाळीस हजार आठशे चौतीसच्या आसपासची होती त्यामुळे चा, चव्वेचाळीस हजार चा। आठशेची होती असं आपण समजलेलं होतं आज ओपनिंग आपल्याला प्री ओपन मार्केटमध्ये मा गॅप डाउन ओपनिंग दिसलं मात्र चार्टवर जर आपण बघायला गेलो कारण आपल्याला कालचं जे ऍक्च्युअल क्लोजिंग होतं ते खाली होतं प्रत्यक्षात क्लोजिंग वर आलेलं होतं आज आपल्याला इथे चार्टवर बघितलं तर गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर डायरेक्टली आपल्याला सेलिंग बघायला मिळालं जनरली असं होतं एक्सपायरी डेच्या दिवशी की आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट बघायला मिळतात त्यामुळे मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की सकाळच्या सत्रात दोन्ही बाजूला मुवमेंट बघायला मिळू शकतात आणि सकाळच्या सत्रात एखादा फेक ब्रेकआउट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तुम्ही बघू शकता खालच्या दिशेनं आलं ही लेव्हल जी ही काही तोडली नाही त्यामुळे इथे काही आपल्याला ब्रेकआउट आला नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजी चालू झाली मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला कालचं मी डेटा वर सांगितलेलं होतं जर चव्वेचाळीस हजारच्या वर बँक निफ्टी टिकत असेल तर आपण काय करू शकतो चव्वेचाळीस हजार शंभर आणि चव्वेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतो असं मी सांगितलेलं होतं याचं कारण चव्वेचाळीस हजारला खूप स्ट्रॉंग कॉल रायटिंग झालेलं होतं आणि हे कॉल रायटिंग जर मार्केट ओपन झाल्या झाल्या इथून ब्रेकआउट आलं असतं तर मग काय झालं असतं ज्यांनी ज्यांनी इथे कॉल राईट केले त्या सगळ्यांना तिथनं बाहेर पडावं लागलं असतं आणि त्यांनी शॉर्ट कव्हरिंग केलं असतं त्यामुळे मार्केट इतक्यावर बँक निफ्टीमध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे पर्यंत आपण जाऊ शकलो असतो मात्र झालं काय ओपनिंग नंतर लगेच खाली आलं इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर खरोखर मार्केटला चव्वेचाळीस हजारची लेवल ब्रेक करायची असती आणि ही जी काही वरची टार्गेट आहेत ही टार्गेट जर अचीव करायची असती तर सुरुवातीला इथे सेलिंग आलं नसतं ही सायकोलॉजी लक्षात घ्या इथून इथपर्यंत सेलिंग आलं जवळजवळ दोनशे पॉईंट आपण खाली आलो आणि चव्वेचाळीस आठशेच्या जवळ आल्यानंतर इथून बाईंग स्टार्ट झालं आता इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही रेजिस्टन्स लेवल आहे ही जवळून तोडायला सोपी होती आणि इथून जर तुटली असती तर मग ऑप्शन सेलरनी कॉल रायटरनी आपल्या पोझिशन सोडून दिल्या असत्या मात्र पहिल्यांदा सेलिंग आल्यामुळे काय झालं त्यांना कॉन्फिडन्स वाढला पुढच्या वेळेला जेव्हा गेल जे वर जायला लागलं तोपर्यंत आज एक्सपायरी असल्यामुळे टाइम व्हॅल्यू डीके झाला आणि तुम्ही जर ऑप्शनचा चार्ट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल काल हा हाय बनला त्यावेळेला चव्वेचाळीस हजारचा कॉल साधारण एकशे पस्तीस रुपयाच्या आसपास एकशे चौतीस एकशे पस्तीस रुपयाच्या आसपास होता आणि आज जेव्हा हा हाय बनला तेव्हा सुद्धा तो चव्वेचाळीस हजारचा जो कॉल होता आजच्या एक्सपायरीचा हा एकशे चौतीस एकशे पस्तीस म्हणजे इथे असतानाची जी लेवल होती ती लेवल इथे जाऊन सुद्धा बँक निफ्टीनं त्या कॉलनं तोडली नाही आणि त्याच्यामुळे काय झालं त्या आसपास आपल्याला सगळ्यांचे स्टॉप लॉस असणार आहेत ते तिथे न तोडल्यामुळे इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं मग इथे खाली आल्यामुळे काय झालं साधारणपणे त्रेचाळीस हजार पासून ज्यांनी बाईंग केलं होतं त्यांना इथून वर जाईपर्यंत जवळजवळ दोनशे चाळीस दोनशे पन्नास पॉईंटची रॅली मिळाली एक्सपायरी डेच्या दिवशी जर एवढी रॅली मिळत असेल तर त्या लोकांनी इथे प्रॉफिट बुक केलेलंच असणार कारण त्यांना चव्वेचाळीस हजार ते चव्वेचाळीस हजार शंभर हा एक रेजिस्टन्स लेवल आहे हे आपल्याला आपण त्याच वेळेला सांगितलेलं होतं तर त्याच्यामुळे इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं सेलिंग सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सेलिंग त्याच्यापेक्षा जास्त झालं म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की दोन अडीचशे पॉईंटची तीन सव्वा तीनशे पॉईंटची आपल्याला इथे ही रॅली खालच्या दिशेनं बघायला मिळाली ओके okay, ही मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळाली आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की मार्केटमध्ये नेहमी प्रिव्हियस स्विंग किंवा प्रिव्हियस पॅटर्न जे असतात ते फॉलो होतात याआधी बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आसपास सपोर्ट घेतला गेलेला होता आणि इथे मी तुम्हाला काल सांगितलं पण होतं की इथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला होता आणि त्यामुळे आज सेलिंग साधारण त्या लेवलपर्यंतच झालं आणि तिथून पुन्हा एकदा एक छोटा बाऊन्स आपल्याला बघायला मिळाला थोडक्यात आज बँक निफ्टीमध्ये कोणताही ब्रेकआउट आला नाही दोन ठिकाणी ब्रेकआउटचा प्रयत्न झाला हा पहिला ब्रेकआउट ही फॉल्स ब्रेकआउट ठरला दुसरा ब्रेकआउटचा प्रयत्न इथे झाला हा ब्रेकआउट सुद्धा फॉल्स ब्रेकआउट ठरला आणि आपल्याला डोजी मध्ये बँक निफ्टी आज क्लोजिंग म्हणजे जसं एक टिपिकल एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतं त्या पद्धतीनं आपल्याला इथे बघायला मिळालं तर हे झालं आपल्याला आज बँक मध्ये काय झालं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जर एखादी लेवल तोडायची असेल आणि त्याच्या जवळ ओपनिंग झाल्यावर सुद्धा ती तोडली जात नसेल त्याच्या विरुद्ध दिशेला जात असेल आणि नंतर तोडली जात असेल तर तो ब्रेकआउट फेक ठरण्याची शक्यता जास्त असते कारण जर इथनंच तोडायची असती तर ही जागा जवळ होती बायरनी थोडीशी ताकद लावली असती तरी ही लेवल ब्रेक झाली असती मात्र त्यावेळेला केलं नाही मग इतक्या खालून इथून ताकद लावायला सुरुवात करून इथपर्यंत येऊन मग ती लेवल ब्रेक करणं हे नेहमी अवघड असतं आणि आपल्याला इंटेंट लक्षात येतो की हा जो इथं ब्रेकआउट दाखवत आहेत हा फेक ब्रेकआउट आहे आपल्याला ट्रॅप करण्यासाठीचा सा ब्रेकआउट आहे इथे आपल्याला फसायचं नाहीये तर ह्या बारीक सारीक सायकोलॉजिकल गोष्टी ज्या आहेत ह्या चार्ट आपल्याला जसं जसं आपण रीड करत जाणार तस तसं आपल्याला अनुभवानंतर ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण काय करूया ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टी मध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता इथे मी मगाशी जसं सांगितलं आज बँक निफ्टी मध्ये मी डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट इथे ओपन केलेला आहे थोडंसं आणखीन आउट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या लक्षात आलं असेल की जिथे ओपनिंग झालं साधारण त्याच्या आसपासच आपल्याला आज क्लोजिंग बघायला मिळालं वरच्या दिशेनं थोडं गेलं खालच्या दिशेनं थोडं गेलं आणि आपल्याला काय झालं एकाच ह्या लेवलच्या आसपासच आपण काय करू शकलो म्हणजे एक रेंजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये आज दोन्ही दिशांनी मुवमेंट बघायला मिळाली आणि जिथे ओपन झालं साधारण त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग देखील बघायला मिळालं म्हणजे इथे आपल्याला काय झालं आहे हे जे आता सेलिंग चालू आहे ह्याच्यामध्ये आता थोडासा आपल्याला पॉज आलेला आहे ह्या दोन तीन दिवसात बघितलं तर सेलिंग जास्त होत नाही आहे म्हणजे झालं तरी एका रेंजमध्ये होतंय आणि आपण एक पॉज घेतो आहे असं कदाचित किती वेळ होऊ शकतं तर आपल्याला सांगता येत नाही कधी कधी काय होतं की असा पॉज दोन तीन दिवस घेतला जाऊ शकतो तर सोमवारी आता उद्या शुक्रवारी आणि सोमवारी आपल्याला बघायचं आहे की आता वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळतोय आपल्याला की आपल्याला इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळतोय ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिशेनं दिशे मग एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते खालच्या बाजूला आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे आपल्याला साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला एक सपोर्ट आहे तर आता आपण ह्या लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे सध्या आणि हा ह्या दोन लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं थोडंसं वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे पण ते ब्रेकआउट आल्याशिवाय कधीही आपल्याला जे दिसतंय तसं मार्केटमध्ये होईल असं नाही त्यामुळे ती गोष्ट झाल्याशिवाय आपण त्याच्या म्हणजे त्याचा आधीच अंदाज लावून ट्रेड घ्यायचा नसतो तर त्यामुळे ज्या वेळेला ब्रेकआउट येईल तेव्हाच आपल्याला काय करायला लागेल एक छोटा ट्रेड वरच्या दिशेनं आपण घेऊ शकतो चव्वेचाळीस हजार चारशे वगैरे ह्या ज्या लेवल आहेत चव्वेचाळीस हजार चारशे किंवा चव्वेचाळीस हजार पाचशेपर्यंत आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो जर वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला तर इथे मी तुम्हाला महत्त्वाच्या लेवल सांगायचा सा प्रयत्न केला डेली टाईम फ्रेममध्ये आता आपण काय करूया आता आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊन उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी थोडंसं झूम करून घेतोय आता आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं तर आज कसं झालं की इथे ओपन झालं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं आणि मधोमध आलंय त्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला एक लेवल मिळाली आहे खालच्या बाजूला एक लेवल मिळाली आहे आणि आपण बरोबर मधोमध आहोत म्हणजे एक्झॅक्ट मधोमध नाही आहे पण आपण असं म्हणू शकतो की ह्या दोन लेवलच्या मध्ये क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला काय झालं आता आपल्याला चांगले दोन पॉईंट मिळाले जर समजा इथून वर जात असेल तरच आता आपण बाईंग करू शकतो किंवा इथून खाली जात असेल तरच आता आपल्याला सेलिंग करायचं आहे ह्या साधारण दोन अडीचशे पॉइंट जे आहेत ह्या ही जी रेंज आहे ही रेंज आपल्याला आता नो ट्रेडिंग झोन आहे कदाचित काय होईल उद्या सकाळच्या सत्रात इथेच कुठेतरी राहील आणि मग एका दिशेनं कुठल्या तरी ब्रेकआउट येताना आपल्याला बघायला शकतो सकाळच्या सत्रात जर ब्रेकआउट आला तर तो टिकण्याची शक्यता थोडीशी कमी असते त्यामुळे अर्थात शुक्रवार असल्यामुळे खालच्या बाजूने जर ब्रेकडाऊन होत असेल तर तो टिकूही शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ही रेंज मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आता आपण काय करूया डायरेक्टली इम्पॉर्टंट लेवल ड्रॉ करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वरच्या बाजूची लेवल जी आहे ती आपण ही घेऊया जी आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल म्हणून काम करेल ही कोणती लेवल आहे चव्वेचाळीस हजार एकाहत्तरची लेवल आहे बरोबर आता चव्वेचाळीस हजार एकाहत्तरची लेवल आहे वरच्या बाजूला आपण बघितलं तर तीस पॉईंट आहे खालच्या बाजूला राऊंड फिगरला बघायला गेलं तर वीस पॉईंट आहे त्यामुळे चव्वेचाळीस हजार पन्नासची लेवल आहे असं आपण समजणार आहे ज्या राऊंड फिगरच्या जवळची असेल ती आपण ती लेवल समजतो इथे खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही त्रेचाळीस हजार सातशे पंचेचाळीसची आहे आता या दोघांमधलं अंतर अडीचशेपेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला काही सेंटर लाईन काढण्याची तशी आवश्यकता नाही पण तुम्ही अशा वेळेला काढू पण शकता मी आत्ता काढणार नाही आहे मी तुम्हाला फक्त काय करतो आहे बाकीच्या लेवल्स कशा का काढायच्या ते सांगतोय आता आपल्याला माहिती आहे की जर इथून खालच्या दिशेनं जात असेल तर काय होऊ शकतं ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट्स येऊ शकतात आता कोणती टार्गेट्स येऊ शकतात तर त्रेचाळीस हजार सातशे पंचेचाळीसची लेवल आहे सातशे पन्नासची असं समजून आपल्याला काय करायला लागेल त्रेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास आपल्याला थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला त्या लेवल परफेक्ट मिळू शकतील त्रेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं जर खालच्या बाजूनं ब्रेक ब्रेकडाऊन झालं बँक निफ्टीमध्ये तर सहाशे पन्नास नंतर आपल्याला पाचशे पन्नासच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं आणि तिसरं टार्गेट हे साधारण चारशे पन्नासच्या आसपास बघायला मिळू शकतं हे झालं खालच्या बाजूला जात असू तर आपल्याला कोणती तीन टार्गेट बघायला मिळू शकतात आता इथून लक्षात घ्या इथे जिथे क्लोजिंग झालंय साधारणपणे त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट दाखवतोय इथे पण ऍक्च्युअल क्लोजिंग त्रेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव म्हणजे त्रेचाळीस हजार नऊशेच्या आसपास झालेलं आहे तर इथनं आपल्याला इथपर्यंत जाईपर्यंत शंभर दीडशे पॉईंट होणार आहेत त्यामुळे इथून वर आपल्याला खूप मोठं टार्गेट बघायला मिळेल असं दिसत नाही आहे पण तरीसुद्धा जर गॅपअप ओपन झालं आणि वरची लेवल ब्रेक होत असेल तर मग मात्र आपल्याला काय होऊ शकतं वरच्या दिशेल आपल्याला काही मोठी टार्गेट बघायला मिळू शकतात पहिलं टार्गेट जे आपल्याला ठेवायचं आहे ते साधारणपणे ठेवायचं आहे चोवेचाळीस हजार पन्नासच्या चो वर चव्वेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपासचं दुसरं टार्गेट असणार आहे चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या आसपासचं चोवेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास आपण दुसरं टार्गेट करूया आणि तिसरं टार्गेट असणार आहे चव्वेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास तर तीनशे पन्नासला आपण तिसरं टार्गेट करूया बाकी सगळं लॉजिक तुम्हाला समजून सांगितलेलं आहे जोपर्यंत ह्या दोन लेवलच्या बाहेर ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला छोटे छोटे ट्रेड आपण घेऊ शकतो मात्र मोठा ट्रेड घेण्यासाठी ह्या दोन लेव्हल ब्रेक झाल्या दोनपैकी कुठली तरी एक लेवल ब्रेक झाली पाहिजे हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया निफ्टीच्या अनालिसिसमध्ये आपल्याला उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत ज्या तुम्हाला मी आता इथे दाखवतोय तर आपल्याला निफ्टीसाठीचं जे अनालिसिस आहे निफ्टी आपल्याला आज मात्र थोड खालच्या दिशेनं जाताना बघायला मिळालं ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे की बँक निफ्टी मध्ये काय झालं थोडं खाली आलं परत वर गेलं थोडं परत खाली आलं आणि मध्ये येऊन आपण क्लोज झालो मात्र निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टी मध्ये आपल्याला एक कंटिन्युअस खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली आणि ओपनिंग नंतर कंटिन्युअस खाली आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर थोडासा बाउन्स आला पुन्हा खाली जाऊन आपण इथे क्लोजिंग केलेलं आहे आता उद्या काय होऊ शकतं तर उद्यासाठी आपल्याला ही लेवल एक मिळालेली आहे इम्पॉर्टंट लेवल म्हणून ती लेवल कोणती आहे तर एकोणीस हजार तीनशे सत्याऐंशी ची लेवल आहे बरोबर तीनशे सत्याऐंशी जी असल्यामुळे तीनशे पंच्याहत्तरची लेवल आहे असं असं म्हणणार खालच्या बाजूला आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल मिळालेली आहे ही कोणती आहे एकोणीस हजार तीनशे सव्वीस ची लेवल म्हणजे ही एकोणीस हजार तीनशे पंचवीस खाली एकोणीस हजार तीनशे पंचवीस वर एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला मिळालेल्या आहेत आता इथे लक्षात घ्या की जर समजा थोडस फ्लॅट किंवा गॅपअप ओपन होऊन वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला आणि एकोणीस तीनशे सत्त्याऐंशीच्या वर जर निफ्टी निफ्टीमध्ये टिकत असेल तर मग काय होऊ शकतं एकोणीस चारशे पंचवीस ते आणि एकोणीस चारशे पंचाहत्तर तर ह्या दोन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकतात साधारणपणे तुम्ही इथे लक्षात घ्या ही लेवल ही लेवल आणि आपल्याला एकोणीस पाचशेची लेवल, एक लेवल दिसते ही लेवल तर हा वरचा झोन जो आहे सगळा हा झोन आपल्याला रेझिस्टन्सचा आहे इथनं पूर्वी आपण चारशे पन्नासच्या आसपास जाऊन त्याच्या थोडंसं वर जाऊन सेलिंग आलं होतं चारशे पंच्याहत्तरच्या थोडंसं वर जाऊन आपल्याला किंवा मग सेलिंग आलं होतं त्यामुळे आता काय होऊ शकतं पुन्हा इथे गेलो हो तर थो। थोडंसं सेलिंग घेऊन मग आपल्याला ती लेवल ब्रेक सुद्धा होऊ शकते आणि तसं झालं तर मग एकोणीस पाचशे पंचवीस हे आपल्यासाठी पुढचं टार्गेट असेल तर ह्या वर जात असेल तर ह्या दोन लेवलच आपल्यासाठी टार्गेट म्हणून आधी आपण ठेवू शकतो मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन ही खालची लेवल ब्रेक होत असेल एकोणीस हजार तीनशे पंचवीसच्या खाली टिकत असेल तर मात्र आपल्याला एकोणीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकोणीस हजार दोनशे पंचवीस आणि एकोणीस हजार एकशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि मी तुम्हाला फिन निफ्टीचं अॅनालिसिस मध्ये आपल्याला कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत हे बघण्याचा आपण आता प्रयत्न करूया फिन निफ्टीचं आपल्याला आता अॅनालिसिस करत असताना मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतोय म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसतील आता इथे जर बघितलं फिन फिन निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टीप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की एक रेंज तयार झालेली आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणजे सोळा तारीख बघितलं सतरा तारीख बघितली तर ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला काय झालं एका रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं बघायला मिळते निफ्टी तीन दिवस झाले एका रेंजमध्ये आहे बँक निफ्टी आणि फिन निफ्टी दोन दिवस झाले एका रेंजमध्ये आहे पण आपल्याला आता ही रेंज जर आपण अशीच्या अशी घ्यायची म्हटली तर हे अंतर खूप जास्त होते म्हणून आपण काय केलंय थोडं आपल्याला लवकर समजावं म्हणून आपण इथे काय केलं आहे वरच्या बाजूला ही लेवल घेतली आहे एकोणीस हजार पाचशे सदुसष्टची ती आपल्याला पाचशे पन्नासची लेवल आहे असं समजून वरची टार्गेट दिलेली आहेत आणि खालची लेवल जी आहे ही एकोणीस हजार चारशे शहाण्णवची आहे ही एकोणीस हजार पाचशेची आहे असं समजून आपण खालची टार्गेट दिलेली आहेत आता जर समजा इथे ओपन होऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून वर जात असताना एकोणीस हजार पाचशे पन्नासच्या पाचशे पंच्याहत्तरचे लेवल घेतली ले आहे त्यामुळे पाचशे पंच्याहत्तरच्या वर जात असताना एकोणीस हजार सहाशे पंचवीस कारण साधारणपणे जर बघितलं तर ह्या आसपास आपल्याला पूर्वी हाय बनलेलं आहे तर त्यामुळे ती आपल्याला पहिलं टार्गेट म्हणून घेतलेलं आहे ती जर लेवल ब्रेक झाली तर सहाशे पंच्याहत्तर आणि त्याच्या वर सातशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं जर फिन निफ्टी मध्ये वरच्या बाजूनं ब्रेकआउट येत असेल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन होत असेल तर एकोणीस हजार पाचशेच्या खाली जर ब्रेकआउट येत असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं एकोणीस हजार चारशे पन्नास हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल साधारणपणे तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय की एकोणीस हजार चारशे पन्नास म्हणजे ही लेवल येते आहे आणि ही लेवल असल्यामुळे आपल्याला ले काय होऊ शकतं इथे सपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हा झोन लक्षात ठेवायचा आहे खूप मोठं टार्गेट खाली ठेवायचं नाही आहे इथनं एक छोटा बाऊन्स येऊ शकतो आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर मग आपल्याला एकोणीस हजार चारशे एकोणीस हजार तीनशे पन्नास ही पुढची टार्गेट मग बघायला मिळू शकतात ते झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता हे स्टॉकचं विश्लेषण करत असतानाच आपल्याला चार्ट ओपन करूया आणि डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मी स्टॉकचं विश्लेषण करत असताना आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की मी स्टॉकचे जे तुम्हाला ॲनालिसिस सांगत असतो त्याचं लगेचच आपल्याला दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट येईल असं आपल्याला सांगता येत नाही मी उदाहरणासाठी आता आजचे स्टॉक दाखवण्यापूर्वी मी काही उदाहरणासाठी एखादा स्टॉक दाखवतो आहे आता आरिसी लिमिटेड हा जो स्टॉक आहे तुम्ही जर बघितलं तर आपण अनेक वेळा त्याच्यामध्ये ब्रेकआउट दिलेला होता आणि त्यानंतर इथे बघा इथे ब्रेकआउट झाला होता दोन दिवस साइडवेज झाला मग त्यानं ब्रेकआउट दिला इथे ब्रेकआउट इथे ब्रेकआउट झाला लगेच ब्रेक त्यानंतर तुम्ही बघू शकता आता आता इथे सुद्धा म्हणजे हा काही मी स्टॉक देत नाहीये पण इथे सुद्धा ऍक्च्युअली ब्रेकआउट झालेला आहे एखादा दिवस साईडवेज होऊन हा स्टॉक आणखीन वर जाऊ शकतो हे नक्की आपल्याला इथे मला सांगायचंय पण सांगायचं सा, सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कधी कधी असा स्टॉक साइडवेज सुद्धा होऊ शकतो जसा आपल्याला ह्या झोन मध्ये झालेला दिसतोय ज्या पद्धतीने इथे साईडवेज झाला आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट दिली तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते स्टॉकमध्ये लगेचच ब्रेकआउट येईल असं सांगता येत नाही ब्रेकआउट दिल्यानंतर पुढचा ट्रेड लगेच मिळेल असं आपण सांगू शकत नाही आता आपण आजचे स्टॉक बघूया तर मात्र येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय होऊ शकतं त्या त्या दिशेनं मग वाटचाल होऊ शकते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत मागचे अनेक दिवस आपण जेव्हापासून स्टॉकचं अनालिसिस चालू केलंय ना बिर्ला सॉफ्टचा स्टॉक मी अनेकदा आपल्याला यापूर्वी दिलेला आहे तुम्ही जर जा पूर्वी जाऊन बघितलं तर आपण कुठपासून द्यायला सुरुवात केली होती तर ते मी तुम्हाला इथे दाखवू शकतो साधारण दोनशे च्या आसपास इथे जेव्हा ब्रेकआउट झालेला होता म्हणजे हे सुद्धा जे नवीन सदस्य असतील त्यांना त्यांच्यासाठी म्हणून दाखवतोय की जुन्या सदस्यांना माहितीये की ही लाईन चालू होती इथन सेलिंग झालं इथपर्यंत आलं परत इथपर्यंत आलं इथे परत खाली आलं परत इथन ब्रेकडाऊन झालं असं करत करत जेव्हा इथनं ब्रेकआउट मिळाला आपल्याला त्या वेळेपासून आपण हा स्टॉक बघतोय साधारण दोनशे पंच्याहत्तर पासून बघतोय आणि आता त्या दोनशे पंच्याहत्तर वाल्या स्टॉकमध्ये आता जवळजवळ चारशे पंच्याहत्तर ही व्हॅल्यू आलेली आहे सध्या चारशे सत्तरच्या आसपास कुठेतरी तो आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळतोय मी तुम्हाला इथे नेऊन दाखवतो ह्या सर्व लेवल आपण वेळोवेळी वेड़ सांगितलेले आहेत आणि हा स्टॉक आपल्याला वरत चाललेला आहे अल्टिमेट टार्गेट त्याचं पाचशे रुपये आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता चारशे सत्तर रुपयाच्या आसपास तो पोचलेला आहे अतिशय चांगला इन्व्हेस्टमेंट ग्रेड स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न मागच्या अनेक महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालेले तर हा आपला पहिला स्टॉक आहे आता उद्या कदाचित काय होईल उद्या कदाचित छोटस से इथे सेलिंग होऊ शकतं छोटी एक रेड कलरची कॅन्डल आपल्याला इथे बनलेली बघायला मिळू शकते थोडस खाली इथपर्यंत येऊ शकते आणि मग नंतर तो वर जाऊ शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा की साधारणपणे ह्या आसपास जेव्हा ब्रेकआउट येईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पन्नास टक्के शक्यता अशी असते की थोडंसं खाली येऊन वर जाईल आणि तीस चाळीस टक्के शक्यता अशी असते की तो इथनच वर ब्रेकआउट जाईल उरलेली शक्यता अशी असते की इथे तो साइडवेज होईल ओके तर ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी बघाव्या लागतात तर आता इथे खूप चांगलं ब्रेकआउट मिळालेलं आहे त्यामुळे साधारण चारशे एकाहत्तर बहात्तरच्या वर हा टिकला तर येणाऱ्या काळामध्ये अल्टिमेट टार्गेट जे आहे आपल्याला ते पाचशे रुपयाचं आहे तर तिथपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो त्या स्टॉकचं नाव आहे बिर्ला सॉफ्ट इंडिया पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे पी एफ सी पी एफ सी हा स्टॉकसुद्धा आपण अनेक वेळा बघितला आहे आणि इथपासून साधारणपणे एकशे सत्त्याहत्तर रुपयापासून आपण तो स्टॉक बघतोय आणि आता दोनशे सत्याहत्तर पर्यंत म्हणजे शंभर रुपये त्याच्यामध्ये सुद्धा तेजी झालेली आहे ह्या स्टॉकमध्ये मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे आत्ता सध्याची स्थिती काय आहे ती तुमच्या लक्षात येऊ शकेल तर इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालं होतं हा ह्या स्टॉकनं आपल्याला इथे एकदा ही ब्रेकआउट लेवल होती ब्रेकआउट नंतर काय झालं बघा ब्रेकआउट दिला गॅप ओपन झालं इथपर्यंत गेलासुद्धा दोनशे शहात्तर रुपयापर्यंत पोचला दोनशे पर्यंत आणि तिथून एकदा सेलिंग पण आलं आणि आता परत हा स्टॉक इथून वर चाललाय हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे जर ह्या झोनच्यामध्ये क्लोजिंग येत असेल किंवा ह्याच्या वर जात असेल तर दोनशे बहात्तर ते दोनशे सत्याहत्तर हा जो रेंज आहे पाच रुपयाची ही आपल्याला रेझिस्टन्स झोन आहे इथून ज्यावेळेला ब्रेकआउट होईल त्यावेळेला हा स्टॉक तीनशे रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो अर्थात हे काही एक दोन दिवसात जाईल असं नाही त्याला वेळ लागेल पण इथून मग वरचं टार्गेट अल्टिमेट टार्गेट आपल्यासाठी तीनशे रुपये असणार आहे तर हा झाला पॉवर फायनान्स पी एफ सीचा स्टॉक हे दोन तेजीचे स्टॉक आहेत त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो ग्लेनमार्कचा स्टॉक आहे ग्लेनमार्क सुद्धा आपण अनेक दिवस तेजीसाठी देत होतो पण आता त्याच्यामध्ये एक एम पॅटर्न बनायला लागलेला आहे एम पॅटर्न बनायला बनतोय बनला नाही अजून तुम्ही इथे बघू शकता इथं वर गेलं इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं आणि इथून आता एम पॅटर्न बनत आलाय जर समजा ही लेवल जी आहे ही ब्रेक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं हा खालच्या दिशेनं आणखीन खाली जाऊ शकतो साधारणपणे सातशे एकाहत्तर पासून आठशे बत्तीस पर्यंत जेवढं अंतर आहे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर तो आणखीन खाली जाऊ शकतो असं चित्र आहे आता हा स्टॉक फक्त एवढं एम पॅटर्नसाठी दिला का तर इथे डबल कन्फर्मेशन आहे आपल्याला इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न पण झालेला दिसतोय ओके okay, आता काही जण म्हणतात की आपल्याला लो आणि हाय बघूनच एनगल्फ म्हणायचं पण बरेच जण बॉडी जरी एनगल्फ झाली असली तरी सुद्धा एनगल्फिंग आहे असं म्हणतात त्यामुळे हा एनगल्फिंग सुद्धा दिसतोय आपल्याला आणि त्यामुळे जर सातशे सत्तर किंवा सातशे एकाहत्तरच्या खाली टिकत असेल तर मग ह्याच्यामध्ये एक आणखीन थोडं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हा झाला ग्लेनमार्क हा फार्मास्युटिकल स्टॉक आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये सुद्धा मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ही लेवल ब्रेक झाली आपण हा स्टॉक दिलेला होता त्यानंतर खूप त्याच्यामध्ये तेजी बघायला मिळाली आणि आता काय होतंय एक अगदी बेअरिश पॅटर्न आपल्याला इथे तयार झालाय जर ह्याच्यानुसार बघायचं झालं फक्त बॉडीचा विचार करायचा झाला तर आपल्याला बिअरिशनगल्फिंग आहे है। त्यामुळे ह्याच्या खाली जर जात असेल तीनशे पन्नासच्या खाली जात असेल तर तो आणखीन खाली तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपयापर्यंत खाली येऊ शकतो असं आता त्याच्यामध्ये चित्र आहे कारण काय झालंय आता हा स्टॉक आपण इथेच का आयडेंटिफाय केला तर एवढं मोठं तेजी झाल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे तुम्ही काय करू शकता इथे हा हाय पकडायचा आणि इथे हा लो पकडायचा साधारणपणे किंवा अगदी हा लो जरी पकडला तरी तुम्हाला जे अंतर मिळेल ह्याच्यामध्ये एक फिब रिट्रेसमेंट लेवल लावा आणि तुम्हाला खालची खालची टार्गेट फिफ्टी पर्सेंट पर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो मी मुद्दाम ते लावून दाखवत नाहीये तुमच्यासाठी ते थोडंसं होमवर्क टाईप किंवा तुम्हाला थोडंसं अभ्यास करण्यासाठी म्हणून मी ते ठेवून देतोय तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी बरोबर चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब ता करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद